राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर होताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय. फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असा गंभीर आरोप करत विधानसभेच्या वेळेला महायुतीचा सुपडा साफ करू असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. तर मनोज जरांगेंवरती भाजपचे नेते गिरीश महाजन, प्रवीण दरेकर यांनी पलटवार केलाय. तुम्ही आमचे लेकर भिकारी बनण्यासाठी सगळी शक्ती लावली. आमचे लेकर खुर्च्यावर बसले नाही पाहिजेत, मराठ्यांचे अधिकारी नाही झाले पाहिजेत. यासाठी पूर्ण सत्तेचा तुम्ही गैरवापर केला. पण आता तुम्हाला खुर्च्यावर बसू द्यायचं नाही. माझ्या मराठ्याच्या हातात आहे. तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मी शांत बसत नाही आणि समाज सुद्धा आता बसत नाही. मुख्यमंत्री महोदय सुद्धा अजूनही त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतायत, तर यातून मार्ग निघेल. पण भाजपला सुपडा साफ, भाजपचा सुपडा साफ, देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ, मला वाटतं असं टार्गेट केल्यासारखं तुम्ही का बोलतात? कशामुळे बोलता तुम्ही? तुम्ही सरकार म्हणून बोललं पाहिजे. जरांगे यांना एवढं वाटत असेल तर त्यांनी निवडणुकीत उमेदवार उभे करावे, त्यांनी निवडणूक त्या ठिकाणी लढवावी, सत्ता आणावी. नसेल तर सत्तेत त्या ठिकाणी सरकार विधिमंडळात येऊन मांडण्या, आपल्या समाजाच्या मागण्या प्रखरपणे मांडणारी लोक आणावीत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.